भाजपने शिवस्मारकाच्या कार्यक्रमावर वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर आता त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना सज्ज झाली आहे. बीकेसीवर होणाऱ्या उद्याच्या मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी सर्व आमदार आणि विभाग प्रमुखांना उद्याच्या कार्यक्रमाला हजर राहण्याचे आदेश दिले. मुंबईतल्या राम मंदिर रेल्वे स्थानक उद्घाटनाचा अनुभव लक्षात घेता बीकेसीवर शिवसैनिक मोठ्या संख्येने हजर राहणार आहेत, त्यामुळे उद्याही भाजप शिवसेनेत घोषणा युद्ध रंगणार की आणखी टोकाचा संघर्ष होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. या संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्यासोबत आहेत. दीपक, काल जे सगळं झालं आणि त्यानंतर आता बीकेसीवर कशाही पद्धतीनं शिवसेनेला शक्तीप्रदर्शन करायचंच आहे आणि त्यासाठी हा सगळा घाट घातला जातोय, त्यासाठी उद्धव ठाकरेंनी हे आदेश दिलेत. सुवर्णा, गेले 2-3 दिवस शिवस्मारक भूमिपूजनाची जी तयारी आहे सुरू आहे, त्या सगळ्या तयारीमध्ये भाजपने आघाडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आणि शिवस्मारकाचं संपूर्ण श्रेय हे भाजपचं श्रेय आहे. अशा पद्धतीच्या जी दर्शन अशा पद्धतीचा सगळा कार्यक्रम जो आहे तो भाजपने आखलेला आहे. आज चेंबूर येथे जी रॅली निघाली त्या रॅलीत सुद्धा पूर्णपणे भाजप वातावरण होतं. कार्यक्रम जरी शासकीय असला तरी हा कार्यक्रम पूर्णपणे भाजपने हायजॅक केला होता, शिवसेनेचं इथे कुठेही स्थान आपल्याला दिसलं नाही. दुसरीकडे कालचा जो अनुभव आहे, राम मंदिर रेल्वे स्थानकाचं जे मुंबईत उद्घाटन झालं, त्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोदीच्या घोषणा देत घोषणाबाजी केली. त्याच्यानंतर तिथे शिवसेनेचे कार्यकर्ते पोहोचले, त्यांनी शिवसेना जिंदाबाद आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नावाच्या घोषणा दिल्या. तिथे जो गोंधळ झाला त्या गोंधळाची पुनरावृत्ती उद्या बीकेसीमध्ये होण्याची शक्यता आहे. स्टेजवर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र असणार आहेत आणि समोर सगळे शिवसैनिक आणि भाजपचे कार्यकर्ते असणार आहेत आणि या कार्यक्रमामध्ये शिवसेनेचं स्थान कुठेही कमी वाटू नये किंवा शिवसेनेचं शक्तीप्रदर्शन कमी पडू नये याची पूर्णपणे खबरदारी शिवसेनेकडून घेतली जाते असं दिसतंय. आणि त्याच्यासाठीच मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी मुंबईतील सर्व आमदारांची आणि विभाग प्रमुखांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये स्पष्ट सूचना देण्यात आल्या सर्वांना हजर राहण्याच्या, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक या ठिकाणी बीकेसीला हजर राहतील या कार्यक्रमाला, ही दक्षता या विभाग प्रमुख आणि आमदारांनी घ्यावी अशा स्पष्ट आदेश उद्धव ठाकरेंनी या सगळ्या आमदारांना आणि विभाग प्रमुखांना दिल्याचं समजतंय. त्यामुळे उद्या बीकेसीच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळू शकतं. भाजपने तर पूर्णपणे जय्यत तयारी केलेली आहे, या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते पंतप्रधान मोदी येणार असल्यामुळे मोठ्या संख्येने हजर असतीलच, परंतु शिवसेनेने या ठिकाणी आपलं शक्ती प्रदर्शन ठेवण्यासाठी कमी राहू नये म्हणून ही तयारी शिवसेनेने पूर्वतयारी केलेली आहे. आणि उद्याच्या कार्यक्रमामध्ये बीकेसीच्या जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे हे स्टेजवर असतील तेव्हा समोर भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये निश्चितच जे राम मंदिर स्थानकाच्या उद्घाटनाच्या वेळेला घोषणाबुद्ध आपल्याला पाहायला मिळालं ते होण्याची शक्यता आहे. शिवसेनेची आता संयमाची भूमिका असणार आहे. स्पष्ट सूचना आहेत की जोपर्यंत भाजपकडून कुठल्याही घोषणाबाजी होत नाही तोपर्यंत कोणी घोषणाबाजी देऊ नये, शिवसैनिकांनी संयम बाळगावा अशी सध्या सूचना शिवसैनिकांना देण्यात आलेली आहे. परंतु जेव्हा प्रत्यक्ष हा कार्यक्रम सुरू होईल आणि तिथे भाजपकडनं घोषणाबाजी जर सुरू झाली तर निश्चितच त्याला त्याच ताकदीने शिवसेनेकडून उत्तर दिलं जाईल अशी तयारी शिवसेनेने ठेवलेली आहे. अगदी बरोबर, शिवसेनेकडून संयम जरी दाखवला जाणार असला तरी सुद्धा भाजप कशा पद्धतीनं तिथे शिवसेनेला ट्रीट करते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. निश्चित उद्याचा कार्यक्रम तितकाच रंगतदार होईल हे सुद्धा लक्षात येतच आहे या सगळ्यावरून. धन्यवाद दीपक या संपूर्ण चर्चेबद्दल. तर शिवरायांच्या सागरी स्मारक भूमिपूजनाच्या कार्यक्रमातल्या श्रेयाच्या लढाईत भाजपनं शिवसेनेवर आघाडी घेतलेली हे स्पष्टच दिसतंय. राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून शिवस्मारकासाठी आणलेल्या जल आणि मातीचं एकत्रीकरण करण्याचा कार्यक्रम पार पडला. मुंबईतल्या चेंबूरमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला भाजपचे सगळे नेते आवर्जून उपस्थित होते. भाजपनं यावेळेला जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. या रॅलीला चेंबूरमधून सुरुवात झाली. ही रॅली गेटवे ऑफ इंडिया इथे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोहोचणार आहे. मुंबईत ठिकठिकाणी या रॅलीचं स्वागत केलं जाणार आहे. या रॅलीमध्ये विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, प्रकाश मेहतांसह मुंबईतले अनेक पदाधिकारी सहभागी झालेत. हा शासकीय कार्यक्रम आहे, मात्र भाजपनं पूर्णपणे या कार्यक्रमावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. शिवसेनेची अद्यापही श्रेयासाठी धडपड सुरूच आहे, त्यामुळे राम मंदिर स्थानकाच्या गोंधळाची उद्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. तर भाजपचा शिवसेनेसोबत श्रेयासाठी संघर्ष सुरू असताना शिवस्मारकाच्या कार्यक्रमावरून दुसरा मित्रपक्षही नाराज झालाय. भाजपनं कार्यक्रम हायजॅक केल्यामुळे नाराज मेटेंनी रॅलीला दांडी मारली. चेंबूरचा कार्यक्रम आटोपल्यानंतर काढण्यात आलेल्या रॅलीला मेटे सहभागी झालेले नाहीयेत. ते कार्यक्रमातून थेट त्यांच्या ऑफिसला निघून गेलेत, त्यामुळे सत्तेतल्या मित्रपक्षांमधील धुसफूस या निमित्तानं पुन्हा एकदा पुढे आली आहे.
तत्पूर्वी मेटेंनी मात्र नाराज नसल्याचं सांगितलं होतं, पण कार्यक्रमातून निघून गेल्यामुळे त्यांची नाराजी पुढे आली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.